गिराई गई, अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार गिराई गई, उसपे देवेंद्र फडणवीस बने थे गृहमंत्री। देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र की महिलाओं को वादा किया था कि शक्ति कानून को जल्द से जल्द पारित किया जाएगा। कल ही मैंने चिट्ठी लिखी कि 2021 से लेकर 2024 तक मैंने राष्ट्रपति को लिखा था कि रक्षाबंधन का एक शुभ पर्व है, आप उसको मंजूरी दीजिए, क्योंकि वहां पे महाराष्ट्र की महिलाओं को एक सख्त कानून मिलेगा जो उनको आश्वासन देता है कि 15 दिन में इन्वेस्टिगेशन होगा, 30 दिन में वो केस ट्रायल पे जाएगा, सेपरेट कोर्ट होंगे, सेपरेट इन्वेस्टिगेटिंग टीम होंगी, सेपरेट पुलिस फोर्सेज होंगी जो सिर्फ महिला और बच्चों की बेटियों के न्याय की बात करेगी। आज तक इसको पास नहीं किया गया है। आज देवेंद्र फडणवीस का प्रेस कॉन्फ्रेंस होने वाली है। देवेंद्र फडणवीस से मैं उम्मीद करती हूँ आप लोग जरूर पूछेंगे कि कितनी चिट्ठी इन्होंने राष्ट्रपति को लिखी थी, शक्ति कानून जो कानून है, शक्ति महाराष्ट्र का शक्ति कार्टिकल लॉ है, उसको आप मंजूरी दीजिए। दुख इस बात का होता है जब वहां की माताएं बैठकर कह रही हैं कि हमें आपके 1500 रुपये नहीं चाहिए, लाड़की बहना योजना जो आप 200 करोड़ के लागत पे आप एडवर्टीजमेंट कर रहे हैं, हमें नहीं चाहिए, हमें अभी बेटी को सुरक्षा दीजिए, हमारी बेटियों को न्याय दीजिए। 4 साल की लड़कियां थी, घर के बाहर अगर कोई सुरक्षित माहौल होता है, उनका स्कूल होता है, स्कूल में ही इस तरीके का जघन्य अपराध हो तो बेटियां कहाँ जाएं। बार बार कहा जाता है बेटियां लड़कियां अगर इस तरीके के कपड़े पहनती हैं तो अब मर्द आक्रोशित होते हैं, अगर महिलाएं रात को लेट निकलती हैं तो मर्द अपने आप को कंट्रोल नहीं कर पाते हैं। कब तक महिलाओं पे आप दोष मढ़ेंगे, कब तक जिम्मेदारी महिलाओं की बनी रहेगी, कब तक उनको न्याय से आप दूर रखोगे, कब तक आप अपनी चुप्पी बांधे रखोगे हरकतों पे जो महिलाओं के खिलाफ होती है। उम्मीद करती हूँ कि ये जो आक्रोश है महाराष्ट्र में दिख रहा है वो वही आक्रोश है जो वेस्ट बंगाल के लिए दिखा था, ये वही आक्रोश है जो निर्भया के समय को दिखा था। कानून तो बने, कानून का पालन करने की क्षमता जो होनी चाहिए उसमें कमी रह गई है और उसको ध्यान। ही थेट दृश्यापण पाहतोय, काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत पण थेट दृश्यापण पाहूया। आता या ठिकाणी पुन्हा एकदा पोलिसांकडून आंदोलकांना समज देण्याचा प्रयत्न केला जातोय, ही दृश्यापण पाहतोय। मध्य रेल्वेवरील कल्याण ते कर्जत दरम्यानची सेवा ही ठप्प झालेली आहे। पाहूया आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय। सकाळी 8 वाजता आंदोलक रेल्वे ट्रॅकवर, ये हमको पता चला है, ये एक सकारात्मक बात है। आयोग की जांच हो या दोषियों के विरुद्ध पॉक्सो की जांच हो, अगर इस तरीके के अधिकारी थाने में बने रहते हैं तो जांच प्रभावित होती है। मैं महाराष्ट्र सरकार के इस निर्णय के लिए उनको साधुवाद देता हूँ। और ये भी सुनिश्चित करने की बात है कि अगर स्कूल ने FIR कराने में हीला हवाली की है या कोई और भी इसमें शामिल है तो स्कूल के विरुद्ध पॉक्सो की धारा 19 के उल्लंघन का मामला दर्ज हो। जो लोगों ने भी इस मामले को दबाने की कोशिश की है सबके विरुद्ध अनुशासनात्मक कार्रवाई या उनके सर्विस रूल्स के अकॉर्डिंग जो कार्रवाई होनी है वो की जाए। फ्यूचर में ऐसी घटनाओं को रोकने के लिए क्या, भारत सरकार के शिक्षा मंत्रालय ने वर्ष 2021 में एक स्कूल अकाउंटेबिलिटी गाइडलाइन इशू की थी जो ये तय करती है कि सुरक्षा में लापरवाही पर स्कूल्स की जिम्मेदारी तय हो। हमारी टीम ये भी देखेगी कि महाराष्ट्र में इन गाइडलाइंस का पालन किया जा रहा है या नहीं। अगर गाइडलाइंस का पालन नहीं किया जा रहा होगा तो शिक्षा विभाग के आला अधिकारियों के विरुद्ध कार्रवाई की अनुशंसा हम करेंगे। अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी नागरिक आता संतापलेले आहेत। बदलापूर मधल्या शाळेतला हा सगळा प्रकार आहे। गेल्या 7 तासांपासून या ठिकाणी रेल रोको सुरू आहे। चिमुकलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आता नागरिक संतापलेले आहेत। पोलिसांकडून आंदोलकांची वारंवार समज देण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण आंदोलक मात्र आपल्या मतावर ठाम आहेत। संतप्त नागरिकांकडून गेल्या 7 तासांपासून आपण म्हणूया रेल रोको आंदोलन आता सुरू झालेलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। ही सकाळी 9 ची दृश्य आपण पाहतोय। आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट सुद्धा झालेली होती, त्यानंतर मात्र अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या आंदोलकांना पांगवण्याकरता। बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यास सुरुवात झाली सकाळी 10 वाजल्यापासून।
या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता अदिती तटकरे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अदिती जी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? मन हेलावून टाकणारी ही घटना आहे, संताप येणारी ही घटना आहे. या सगळ्या संदर्भात आंदोलक आता एकवटलेले आहेत, रेल रोको करण्यात येतोय, तात्काळ फाशी द्या अशी मागणी जोर धरतीये. अदिती जी, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. आंदोलकांकडून आता मात्र या सगळ्या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतला जातोय. बदलापूर स्थानकात रेल रोको करण्यात आलेला आहे. वारंवार देण्यात येत असलेली आश्वासनं आम्हाला नको आहेत, ठोस कारवाई करा, न्याय द्या अशी मागणी आता आंदोलकांकडून केली जाते. आम्हाला न्याय हवाय असं आता आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. आरोपीला आजच्या आज फाशी द्या अशी मागणी या आंदोलकांची आहे. शाळावाले थेट हात वर करतायत, मुलांना घेऊन जा म्हणतायत, असं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे. आरोपीला फाशी द्या, अन्यथा आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ द्या, असं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे. बदलापूरमध्ये आता आंदोलक आक्रमक होताना दिसतायत. आरोपीला फाशी द्या, नाहीतर आम्हाला पोलीस स्थानकात जाऊ द्या, असं आता आंदोलकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आता आंदोलक आश्वासन इकडे आज तयार नाही आहेत. पोलिसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न होत आहेत, पण आंदोलकांनी आता मात्र हटणार नाही अशीच भूमिका घेतलेली आहे. या सगळ्या संदर्भात आंदोलकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. चिमुकलींवर अत्याचार होत आहेत, नागरिक मात्र आता या ठिकाणी या सगळ्या संदर्भात आवाज उठवण्याकरता रस्त्यावर एकवटलेला आहे. गेल्या 7 तासांपासून या ठिकाणी रेल रोको सुरू आहे. बदलापूरमधल्या या नामांकित शाळेमध्ये 2 लहानग्या चिमुकलींवर अत्याचार करण्यात आलेला आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया घेतोय. अदिती तटकरे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अदितीची चीड आणणारी घटना आहे, संताप व्यक्त होणारी आहे, आणि त्याहून महत्वाचा म्हणजे अनेक सवाल उपस्थित करणारी आहे. त्यावेळेला ह्या घटनेसंदर्भामध्ये तिथल्या स्थानिकांनी आणि पालकांनी चाइल्ड हेल्पलाईनला संपर्क केला. त्यावेळेला त्वरितच तिथे जिमबाचे जे अधिकारी आहेत आणि बाल संरक्षण कक्षाचे जे अधिकारी आहेत यांनी त्वरितच पोलीस स्टेशनला जाऊन तिथे गुन्हा हा नोंदवून घेतला. माझ्या माहितीनुसार आरोपीसुद्धा तिथं पकडले गेलेले आहेत. पण खऱ्या अर्थानं अतिशय निंदनीय आणि संतापजनक अशी ही बाब आहे. कारण ज्या वेळेला मुलांना शाळेत शिकवायला पाठवलं जातं त्यावेळेला ते शालेय व्यवस्थापनाची ती जबाबदारी असते की ती मुलं सुरक्षित असावीत तिथे. अशा पद्धतीचे घाणेरडे कुठलेही घटना कुठल्याही म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी असो. मुद्दा लक्षात येतो. आपल्यासोबत गिरीश महाजन सुद्धा जोडले गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देण्याकरता. गिरीश भाऊ, तुम्ही या सगळ्या संदर्भात संवाद साधण्याकरता बदलापूरमध्ये जात आहे अशी माहिती आता समोर आली आहे. हो, मी तात्काळ तिथे थोड्याच वेळामध्ये तिथे पोहोचतो आहे बदलापूरला. कारण अजूनही लोकांचा रोष आहे. मी बाहेरगावी होतो, मी आता मुंबईला आलो 11 वाजता 11:30 वाजता आणि नंतर मग मी सगळ्यांशी संपर्क केला, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी केला, उपमुख्यमंत्री केला, तिथलं पोलीस प्रशासन आहे, जिल्हाधिकारी आहेत, सगळ्यांशी मी बोललो आणि मी तिकडे आता निघालेलो आहे. खरं म्हणजे अतिशय घृणास्पद प्रकार हा त्या ठिकाणी झालेला आहे. शाळेनी शाळेची व्यवस्थापन समिती यांनी खरं लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते का दिलं गेलं काय हा चौकशीचा भाग हे होत राहील, परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर आणणं ही आपली जबाबदारी आहे. कारण अनेक म्हणजे रेल्वे रुळावर लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत, अजून शाळेच्या बाहेरही आहे. तशी सरकार या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदीने सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं की तात्काळ म्हणजे ते फास्ट ट्रॅक मध्ये आपण ही सगळी चौकशी करून जो आरोपी आहे जे आरोपी आहेत त्यांना कशी कडक शिक्षा त्या ठिकाणी तात्काळ करता येईल. अगदी वर्षभरामध्ये हा प्रकार कमीत कमी दिवसांमध्ये म्हणजे अजूनही त्याच्या यात हा कसा त्या ठिकाणी त्याला आपल्याला न्याय देता येईल या सगळ्या घटनेला आणि त्याच्यावर कशी कारवाई करता येईल आरोपींवर
या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. स्पेशल पीपी त्याच्यावर आपण ज्या असतील चांगल्यात चांगले ते आपण त्या ठिकाणी देणार आहोत, किंवा मागणीप्रमाणे पालकांच्या ते आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता झालेली घटना म्हणजे इतकी निंदनीय की त्या शब्दामध्ये सांगता येणार नाही. पण असे अपप्रवृत्तीचे लोक आहेत, हे दुर्दैव आहे खरं आपलं. आणि आता हे निवळायला पाहिजे, पूर्वपदार सगळे यायला पाहिजे अशी सगळे इच्छा आहे. पण या बाबतीमध्ये शासन कुठेही कुचराई करणार नाही, कुठेही कुणाला पाठीशी घालणार नाही, हे मात्र नक्की आहे. महाजनजी, पण आतापर्यंत वारंवार पोलिसांकडून आंदोलकांना समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरताना दिसतात. आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आजच्या आज एकतर त्या आरोपीला फाशी द्या, नाहीतर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ द्या. असं 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 करता येईल का आपणच सांगा आता आम्हाला, असं करता येईल का आपणच सांगितलं पाहिजे खरं. म्हणजे असं करता येणार नाही, असं कुठे कायदा नाही की लगेच तात्काळ घटना घडली की तिथे ते फाशी द्या किंवा मारून टाका लोकांना तिथे. असा कुठे आपला कायदा सांगत नाही, कुठे असा नियम नाहीये. त्यामुळे आपल्याला निश्चित त्याला शिक्षा होईल, अगदी कायद्यानेच होईल. पण असं असं करता येणार नाही, अन्यथा मग ते अराजकता होईल. असं असं करता येणार नाही. त्याने केलेला प्रकार हा इतका रुढास्पद आहे प्रत्येकाला वाटतं, मला असं वाटतंय बिलकुल. महाजनजी, पण मुद्दा हा सुद्धा उपस्थित होतोय ना की मग शाळा ही सुरक्षित नसेल तर मात्र काय करायचं. इथं शाळा ही सुरक्षित नाहीये, अशा अपप्रवृत्तीचे लोक इतके नालायक कृती, म्हणजे असे लोकही समाजामध्ये आहेत. आता त्याला काय दुर्दैव आहे खरं, म्हणजे हे दुर्दैव आहे. पण आता काय त्याला खरं म्हणजे प्रशासन, शाळे प्रशासन त्यांची जबाबदारी होती, पण असे प्रवृत्तीचे लोक असू शकतात, त्यामुळे काय बोलावं या बाबतीमध्ये ते आम्हाला कळत नाही. मला सुन्न करणारी घटना आहे खरं, अतिशय सुन्न करणारी घटना आहे. अतिशय 3, 4, 5 वर्षाच्या मुलींवर जर अशा पद्धतीने मुलींवर असा अत्याचार होत असेल, तर यापेक्षा आता काय दुर्दैव काय असं कोणी मनाने बनातही आणू शकत नाही. असे असे प्रकारे इतके नालायक लोक ते त्या ठिकाणी करतायत. आता काय बोलावं या बाबतीत मलाही खरं कळत नाहीये. पण निश्चित या संदर्भामध्ये शासन अतिशय, ज्यांनी आम्ही गांभीर्याने विषय घेतलेला आहे, कोणालाही पाठीशी घालण्याचं कारणच नाही, कारण नाही आहे. आरोपी पण आता सापडलेला आहे, त्यालाही ताब्यात घेतलेला आहे. त्याला बस लवकरात लवकर कोर्टामध्ये चालून फास्टॅग मध्ये टाकून त्याला कसं त्याला शिक्षा देता येईल हा आमचा प्रयत्न निश्चित आहे. निश्चित. अगदी शेवटचा सवाल गिरीश भाऊ, तुम्ही बदलापूरच्या दिशेने निघालेले आहात, गडबडीत आहात, वेळ फारसा घेत नाही मी तुमचा, पण साधारणतः किती वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल? मी 15 मिनिटांमध्ये पोहोचले, 10-15 मिनिटात पोहोचले. अगदी धन्यवाद. 10-15 मिनिटात पोहोचेल, ठिकाण स्पॉटवर जाईल आणि तिथे रेल्वे ट्रॅकवर सगळीकडे जातो. त्यांना मी विनंती करतो, कारण शासन म्हणून आमची जबाबदारी आहे, निश्चित आमची जबाबदारी आहे. थोडा उशीर झाला आम्हाला जायला तिथे, पण मी बाहेर जाऊन आलो. विनंती करू सर्वांना, कारण सर्वांची अपेक्षा आहे की बाबा शासनकर्ते कुठे आहेत, पुढारी काय आहेत नाही, खरं आहे अगदी साहजिक आहे त्यांना वाटणं आहे, आणि आमची जबाबदारीच आहे. त्यामुळे आम्ही जाऊ, लोकांचा राग आहे, रोष आहे, ते मान्य आहे आम्हाला. निश्चित जाऊन शांतता करण्याचा प्रयत्न करू. निश्चित. गिरीश भाऊ, ही परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार आहात? आजवर आम्हाला तुम्ही विविध प्रश्न हाताळताना पाहायला मिळालेले आहात, ही परिस्थिती मात्र अतिशय, हा प्रश्नच मुळात नाजूक आहे, संताप आणणार आहे आणि घृणास्पद आहे. अगदी अगदी, हे जर कोणी 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 समर्थन करणारच नाही, म्हणजे समर्थन काय, अतिशय घृणास्पद प्रकार झालेला आहे. अगदी मी सांगितलं, आम्हाला पटकन असं वाटतं की त्याला जागेवर ठेचला पाहिजे, पण कायदा तसं मान्यता देत नाही कुठेही या गोष्टीला. आणि म्हणून याच्यावर एकच आहे की तात्काळ मी सांगेल, लोकांना विनंती केली की बाबा आपण फास्ट ट्रॅक कोर्टावर त्याला टाकू, स्पेशल पीपी त्याला देऊ, आणि लवकरात लवकर हे सगळी केस चालवून आणि त्याला शिक्षा, जास्तीत जास्त शिक्षा कशी देता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न. आता शेवटी लोकांना समजावं लागेल, सांगावं लागेल, तर मार्ग तर काढावा लागेल. आणि मला असं वाटतं की आपण थोडं संभाषण केलं, समोरच्यांशी बोललो, तर मला वाटतं त्यातून मार्ग निघत असतो. गिरीश भाऊ, आता अशी ही एक माहिती समोर आलेली, अपडेट समोर आलेले आहे, एक तर हा गुन्हा दाखल करण्याकरता 12 तास लागले, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, शाळेतले सीसीटीव्ही बंद होते अशी अपडेट समोर येते. आता हा चौकशीचा भाग झाला, तर या बाबतीत मला काही माहित नाही. मी बाहेर गावून आलो, मी जळगावला होतो, मी इकडे आलो आणि दुपारी माझी मीटिंग होती 3 वाजताच डिपार्टमेंटची, म्हणून मी इकडे आलेलो होतो. आणि म्हणून मी तात्काळ मग परवानगी घेऊन तिकडे निघालेलो आहे.
त्यामुळे मला कॅमेरे बंद होते चालू होते याच्याबद्दल मला खरंच माहिती नाही अजून. हा चौकशीचा भाग झाला, चौकशी निश्चित त्या संदर्भामध्ये करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदींनी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. ती चौकशी होईल, त्यातून मग काय कोणावर काय कारवाई व्हायची ती निश्चित त्या ठिकाणी केली जाईल. त्यात कोणालाही पाठीशी गाठलं जाणार नाही हे मात्र निश्चित आहे. हे वारंवार मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं आहे, उपमुख्यमंत्री मोदींनी सांगितलं निश्चित. गिरीश भाऊ खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. गिरीश महाजन पुढच्या 10 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचतात. माजी गृहमंत्री बोलतात, थेट जाते. जिनकी उम्र 3.5 साल 4 साल थी, ऐसे दो बच्चों के ऊपर अत्याचार हुआ है. बहुत ही दुर्भाग्यपूर्ण ऐसी घटना है. ये स्कूल में जो जिस प्रकार से सुविधा होना चाहिए था कि जब भी छोटी बच्चियां स्कूल में रहती है तो वहां पे उनके लिए एक हेल्पर रहती है, उनको वॉशरूम में लेके जाना लाना उसके लिए मदद करती है. ये हेल्पर क्या कर रही थी, स्कूल की टीचर क्या कर रही थी, स्कूल का मैनेजमेंट क्या कर रहा था, इसकी पूरी जांच होना चाहिए. अब ये भी मालूम पड़ा है कि इसमें SIT राज्य शासन ने बैठाई है. SIT के जरिए से जल्द इंक्वायरी होना चाहिए और जो भी इसमें दोषी है उसके ऊपर कड़क कार्रवाई होना चाहिए. उसमें दूसरी बात ये सामने आई है कि 12 अगस्त की घटना है और 12 अगस्त की घटना है, 16 अगस्त को जब जिनके बच्चों के अत्याचार हो उनके घर वाले जब इसकी शिकायत करने पुलिस स्टेशन गए, मामला दायर करने के लिए जब पुलिस स्टेशन में गए तो 13 घंटे उनकी शिकायत दर्ज नहीं की गई. मुझे समझता नहीं कि इतनी शर्मनाक घटना जब घटती है तो उसकी तो तुरंत वहां पे दर्ज होना चाहिए, उसकी इंक्वायरी चालू होना चाहिए. लेकिन महाराष्ट्र की पुलिस ने जो वहां बदलापुर की जो पुलिस थी वहां पे 13 घंटे उन्होंने शिकायत दर्ज नहीं की. मेरी मांग रहेगी कि इसके बारे में तुरंत चौकशी होना चाहिए कि इतना देर उनके घर वाले जब वहां पे गए तो शिकायत करने के लिए इतना देर पुलिस ने क्यों लगाया, इसकी भी इंक्वायरी होना चाहिए और इनके ऊपर भी कड़क कार्रवाई होना चाहिए. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.